नमस्कार मित्रांनो ऑटिझम आणि पालकत्व ज्यावेळेस काही लहान मुले ऑटिझम हे लवकर निदान होते आणि काही पालक त्या मुलांना ताबडतोब उपचार चालू करतात परंतु काही पालक थांबतात की आपण आम्ही दोन वर्ष थांबू तीन वर्ष थांबू नंतर बदल होतात हे आशेवर राहतात परंतु मी सांगू इच्छितो जरी त्याचं वय थोडं जास्त असेल तो, तो मुलगा किंवा मुलगी पाच सहा वर्ष झाला असेल तरी काही काळजी करू नका तुम्ही त्याला उपचार चालू करू शकता होमिओपॅथी उपचार पद्धती आहेत पण त्याचबरोबर तुम्ही त्याला स्पीच थेरपी आणि ऑक्युपेशन थेरपी हे दोन्ही चालू करू शकता आपण उपचार उशिरा केले त्यामुळे आपल्या बाळामध्ये किंवा आपल्या मुलामध्ये चांगल्याचा ता परिणाम दिसणार नाही किंवा त्यावर ग्रास करणार नाही अशी पण हीन भावना असेल तर ती जरूर काढून टाका तुम्ही उपचार कोणत्याही वया कोणत्याही कोण कोणत्याही वयामध्ये उपचार चालू करू शकता परंतु लवकरात लवकर उपचार चालू केले तर नक्कीच त्याचा मुलांना फायदा होतो आणि उशिया जरी उपचार चालू केले तरी काही दिवसांनी सकारात्मक बदल नक्की दिसतात आणि त्या मुलांचा आत्मविश्वास नक्की वाढतो तर माझी विनंती आहे सर्व पालकांना की उपचार मात्र नक्की चालू करायच आपले मूल ऑटिझम आहे हे स्वीकारून उपचार नक्की चालू करावेत जर तुम्हालाही माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला जरूर लाईक करा आणि शेअर करा आणि होमिओपॅथी आणि इतर आजाराबद्दल तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद